माजी महापौर श्री एच एस पाटील यांना श्री दत्तात्रय काकडे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे नगरीच्या विकासासाठी अहोरात्र झटलेल्या माननीय श्री एच एस पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री दत्तात्रय काकडे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 टीजेएसपी, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे टीजेएसपी। डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय पाइल्स, फिस्टुला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार। डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय सरस्वती शाळेच्या मागे, पाच पाकडी, ठाणे। दूरध्वनी क्रमांक 022-2530-5723। डॉक्टर विवेक लोलगे। ठाणे शहरामध्ये रविवारी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। 3 तासांच्या कालावधीमध्ये जवळपास 150 मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता। मात्र या पावसामध्ये ठाणे शहराची पूर्ती वाताहत झाली होती। ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि मुख्य म्हणजे अशा ठिकाणी पाणी साचलं होतं की गेल्या 10 वर्षांचा अनुभव त्या ठिकाणी पाणी साठण्याचा नव्हता। पहिल्यांदाच विशेषतः घोडबंदर परिसरामध्ये अशा प्रकारे पाणी साठलेलं होतं। यानंतर काल ठाणे महानगरपालिकेमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची बैठक झाली। आयुक्तांनी ही बैठक कॉल केली होती। या बैठकीला ठाण्याचे महापौर श्री संजय मोरे हे देखील होते। या बैठकीमध्ये अजूनही पावसाळ्याचा जवळपास 2 महिन्यांचा कालावधी आहे, 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। या सगळ्या दृष्टिकोनातून कालच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाले हे जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत आहे ठाण्याचे महापौर श्री संजयजी मोरे। मोरे साहेब, काय सांगाल, एकंदरीतच पहिल्यांदाच अशा प्रकारचा एक्सपिरियन्स बघायला मिळाला की घोडबंदर रोड परिसरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं, काय सांगाल, नेमकं कुठे चुकलं होतं? विषय असा आहे की रविवारी जो म्हणजे 3 तासामध्ये जो 153 mm पाऊस पडला आणि त्याचवेळेस भरतीची वेळ होती आणि त्यामुळे पाण्याची पातळी खाडीतली वाढल्यामुळे हे जे पूर्ण आपल्या जे एक साईडला जो आपला डोंगर माथाचं पूर्ण आहे त्या तिकडून येणारं पाणी, त्या ते पाणी आणि शहरातलं पाणी आणि जो पडलेला पाऊस ह्या सगळ्याचं एकंदरीत जो काही जो लोड होता तो लोड ज्या पद्धतीने निचरा पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे तो निचरा झाला नाही, कारण पाण्याची पातळी खाडीतली वाढली आणि त्यामुळे पूर्ण पाणी ते बॅक मारलं गेलं आणि वॉटर लॉगिंग अनेक ठिकाणी झालं। आता जे परंपरागत जे काही ठिकाणं जी आहेत की अनेक वर्षापासूनची की जिथे वॉटर लॉगिंग होतं त्याच्यावर तो उपाय काढणं म्हणजे ते खाडीतली जी काय जी मुखं आहेत आणि त्या ठिकाणचा असलेला जो गाळ जो साचलेला आहे तो गाळ काढणं हा एक प्रमुख मुद्दा आहे। त्याचबरोबर यावर्षी जसं आपण म्हणालात की पहिल्यांदाच घोडबंदर या ठिकाणी पाणी साचलं, त्याला कारण असं की आपण पाहिलं की वरून जे पाणी येणारं जे आहे ते पाणी रस्त्याच्या म्हणजे डोंगराकडच्या भागाला खाडीकडच्या भागाकडचं पाणी तिकडे पाणी तुंबलं नाही तर ते डोंगराकडवरून जे पाणी आलेलं आहे ते पाणी तुंबलं, कारण जे पाणी पलीकडे वाहून जाण्यासाठी जे काही कलवर्ड्स किंवा जे काय आहेत ते किंवा पुढचे जे काही आणखी जे नाले यांची जी काही म्हणजे त्याचं म्हणतो की आपण की सेक्शन जे आहे ते सेक्शन कमी असेल आणि म्हणूनच कारण शेवटी ते जे आहे ते जी फॅक्ट आहे की जे पाणी खाली नंतर म्हणजे खालच्या साईडला पाणी नाही तुमचा ते वचायला तुमलं म्हणजेच की जे पाणी खाली गेलं नाही मग त्या ठिकाणी ज्याच्यामुळे जे काही पाणी अडलं आहे तर त्याचा आपण कारण विमर्श आपण आता त्याची करतोच आहे। आम्ही शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे, कधीही परत परवा पडलेला पाऊस हा त्या मनाने कमी पाऊस होता असं म्हटलं जातं, कारण 26 जुलैचा आपला एक्सपिरियन्स जो होता तो 3 तासामध्ये 900 mm पाऊस पडला होता। तर अजूनही पावसाळ्याचे 26 जुलैला 900 mm पाऊस होता आणि म्हणजे अजूनही पावसाळ्याचे 2 महिने बाकी आहेत, तर इमिजिएट काही ऍक्शन बरोबर आहे। आता सांगतो तुम्हाला की जर ज्या शॉर्ट टर्म ज्या आपल्याला लगेच उपाय की ज्या काही गोष्टी सांगितल्या
त्यात आम्ही तर ऑलरेडी सगळ्यांना व्हिजिट द्यायला सांगितलं, आपल्या इंजिनियर्सना त्या त्या ठिकाणी आता अपॉइंटच तेव्हाच अपॉइंट केलं की या इंजिनिअर जाऊन माहिती घ्यायची. आता जर आम्हाला अंदाज आलेला आहे की या हे ह्याला कारणं काय आहेत त्याचं माहिती आम्हाला आज मिळालेली आहे की त्याची मी टेक्निकली बाब तपासणं हा विषय आहेच, परंतु जे आम्हाला जे जर त्या पद्धतीने जर पाऊस पडला आणि जर तिथे आम्हाला लगेच जर ती योजना पण करायची तर आम्ही लगेच करणार आहोत. घोडबंदरचं जर पाणी अडलं तेव्हा आम्ही तिथे लगेच नेक्स्ट हे आम्हाला एकच पर्याय होता की तिथे जे वॉटर लॉगिंग क्लिअर करण्यासाठी आम्ही डिवायडर तोडले, डिवायडर काढले, पाणी खाली गेलं. असे जे काही काय की ते वॉर लेवलला निर्णय घ्यायचे ते आम्ही घेणार तिथे. काल ठाणे महानगरपालिकेची स्थायी समितीची बैठक झाली. या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा परवाच्या जो काही छोटासा पूर होता त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती आणि याच्यामध्ये विशेषतः घोडबंदर रोड परिसरामध्ये जे काही रस्ते बांधलेले आहेत त्यासाठी जे कलवट बांधलेले आहेत ते कलवट थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घेऊन जाण्याच्या क्षमतेचे नाहीत अशा प्रकारचं चर्चा झालेली आहे आणि सर्व पक्ष सदस्य त्याच्यावर एकमत चित्र बघायचं असं आहे की त्यांनी सांगितलं जवळजवळ काही त्यांचे 21 पैकी काहीतरी 15 ठिकाणी त्यांनी ऑलरेडी आत्ता म्हणजे जे त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आपले रस्ते बांधले गेले त्यावेळेस त्यांनी जे काही पाईप टाकले होते त्यातले काहीतरी त्यांचे जे अधिकारी आले होते MSRDC चे तर त्यांनी सांगितलं की काही आम्ही सेक्शन्स म्हणजे ते कलवट हे केलेले त्यांनी सेक्शन वाढवलेले आहेत पाईपाच्या ठिकाणी कलवट केलेले आणि उर्वरित काही कलवट काही 7-1 बाकी आहेत का 9 तर ते आम्ही करतो ते प्रस्तावित आहेत त्यांचे. आता कसं आहे की हा आता यावर्षी पाऊस कमी वेळा जास्त पडला परंतु यापूर्वी पाऊस पडत होता ते आता झालेलं आहे. एक तर ते कलवट किंवा पाईप जे आहे ते साफ करणं पण गरजेचं आहे, ते साफ झाले नसतील कारण ती अखेरतरी त्या आमच्या अखेरतरी नसल्यामुळे आम्ही ते आमच्या त्यांचे आमचं किंवा दुर्लक्षही झालं असेल कारण आता तो विषय कारण कसं आहे की हे आपल्या लक्षात कधी ते घेतात अडचण तयार झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बा हे त्याच्यामुळे झालं असेल. परंतु आता हे त्या आम्ही ते कलवट पण साफ कसं सांगितले की लगेच व्हेरी नेक्स्ट त्याच्या एक पर्याय की जे कलवट पाईप टाकलेत ते पाईप जे काही समजा काही चोकअप झाले असेल ते क्लिअर करणं. अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7596-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. बॅरॉन मेन स्टुडिओचा लगेच प्राईस धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्याची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. एक महत्त्वाचा विषय याच संदर्भात आलेला आहे पुढे आणि याच्यावर चर्चा पण देखील सुरू झालेली आता की
खाडीचे जे गेट्स आहेत ज्याला टायडर गेट म्हटलं जातं, या टायडर गेट्स खाडीचं पाणी शहरामध्ये परत येऊ नये या दृष्टिकोनातून ब्रिटिशांच्या कालावधीपासून काही टायडर गेट हे गायमुख परिसरामध्ये आहेत. अशा प्रकारचे टायडर गेट्स हे ठाणे शहरामध्ये असले पाहिजे. ज्यावेळेस एकात्मिक नाले विकास प्रकल्प शहरामध्ये राबवला गेला त्यावेळेस अशा प्रकारचे नाले टायडर गेट शहरामध्ये तयार केले गेले नाहीत, त्याच्यामुळे खाडीचं पाणी शहरामध्ये येतं मोठ्या प्रमाणात. बरोबर आहे की आपण जे म्हणताय तसं ऑलरेडी प्रस्तावित आहे, कारण IMDB चे नाल्यांचे जे काही आपण तीन फेजमध्ये आपण केलेलं आहे, तर उर्वरित फेज आपल्या काही बाकी आहेत की आपण सगळे जे काही नाले आहेत ते आपण पाहिलंय की पहिल्या फेजमध्ये वरून जे जिथून पाणी येतं आहे त्या मार्गातले आपण अप टू हायवे काही ठिकाणी आपले नाले डेव्हलप झाले आणि पुढे आणखी नाले डेव्हलप व्हायचे आहेत. जे आता टायडर गेटचा जो विषय आहे की जी पाणी हाय टाईडला पाणी आपल्याकडे रिव्हर्स आपल्याला बॅक मारू नये किंवा रिटर्न आपल्याकडे येऊ नये, त्यांनी जे काही टायडर गेट लावायचे आहेत तो विषय अजून प्रस्तावित आहे किंवा तो पुढच्या फेजमध्ये आहे. हाच विषय झाला की ज्या कामासाठी अवघे 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च करून शहरातल्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात त्रास कमी होऊ शकतो आपल्याला माहिती. विषय असा आहे की तुम्हाला ते सांगितलं की ते क्षेत्र महापालिक अख्यातरीतलं नाही आहे, त्यांच्याशी त्या एमएलएम बोर्डाशी आणि ऑलरेडी आपण असं प्रस्तावित केलं की आपण वॉटरफ्रंट करतोय, इवन जलवाहतुकीचा विषय आहे आणि त्यामध्ये ते पूर्णपणे मला सांगतो की मुख जरी आपण म्हटलं मुखांच्या ठिकाणी जर ओपन केलं तरी पुढे पाणी पासआउट व्हायला जे खाडी जी आहे खाडीच्या पात्रामध्ये पण गाळ आहे, लक्षात तुमच्या आलं का, त्याची लेवल जी आहे ऑलरेडी गाळाची लेवल वरती आल्यामुळे पाण्याची लेवल त्याच्यावरती जाते. जरी आम्ही तोंडाची जी असली ती मुख जरी उघडी केली तरी ते परत पाणी तिकडे पॅक मारणार आहे, तर त्यासाठी थ्रूआउट आपल्या त्या परिसरातला जो गाळ ज्या आजच्या तरल्या खाडीत आहे तो गाळ काढणं ड्रेसिंग करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात ऑलरेडी जलवाहतूकच्या माध्यमातून आणि वॉटरफ्रंटच्या माध्यमातून आम्ही ते सगळं करणार आहोत. ओव्हरऑलच काय सांगू शकाल ठाणेकर नागरिकांना, ठाणेकर नागरिकांनी पुढचा पावसाळा एन्जॉय करायचा की काळजी करायची? कसं आहे की आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, परंतु शेवटी माझ्या घरात मला काम करायला मला तेवढं मोकळीक आहे की मी निर्णय घेऊ शकतो, परंतु दुसऱ्यांच्या घरात मी संबंधित खात्यांकडनं आम्हाला जर तशी लगेच सहकार्य मिळालं आणि जर आम्ही जे आमचा माणूस जो आहे आमची माणसं जे काही आमची प्रस्तावित आहे ती कामं आम्हाला करायला मिळाली तर नक्कीच पुढचं वर्षीचं पावसाचं जरी पाऊस जास्त पडला तरीही अथॉरिटीजमध्ये समन्वय नाही आहे ना. कसं आहे की शेवटी कसं असतं की समन्वय आहे सगळं आहे समजा आमचे खासदार प्रयत्न करत आहेत, परंतु शेवटी आता उदाहरण तुम्हाला सांगतो की वॉटरफ्रंटच्या संदर्भातला जो आमचा विषय आहे तर संबंधित खात्याच्या माननीय मंत्र्यांशी आम्ही चर्चा केली, त्यांचंही म्हणणं आहे की तुम्ही एकदम चांगला प्रस्ताव आणलेला आहे परंतु आम्ही याच्याबद्दल सर्वसमावेशक असा निर्णय घेतो आहे, कारण फक्त तुमच्यापुढे मर्यादित आम्हाला निर्णय घेता येणार नाही, तो पूर्ण केरळसाठी आहे किंवा मुंबईसाठी आहे, तर तो आमचा प्रस्तावित आहे आणि आम्ही लवकर तो निर्णय घेतो आणि तो लवकर निर्णय आला तर लगेच आम्ही वॉटरफ्रंटचं काम चालू करतो, कारण ऑलरेडी आम्ही आमच्या कृती आराखड्यामध्ये स्मार्ट सिटीचे आम्ही ते ऑलरेडी घेतलेलं आहे, इवन त्याच्यासाठी लागणारा 300 करोड जे काही खर्च आहे त्यासाठी आम्ही PPP मॉडेलमध्ये पण आम्ही घेण्यास आम्ही ऑलरेडी आमच्याकडे काही कंपन्या ऑलरेडी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे तो विषय एकदा आम्हाला तिकडे परवानगी मिळते आम्ही लगेच करू. त्याचबरोबर जलवाहतुकीचा तर ऑलरेडी आम्हाला पॉझिटिव्हली माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिलेला आहे, हां त्यामुळे ते तर होतं आहे, त्यातून जे ड्रेसिंग झालं पूर्ण थ्रूआउट सगळ्या शहराच्या लगतच्या खाडीचं तर त्याची लेवल पाण्याची लेवल खाली जाणार आणि मग मुख ओपन केली तर आम्हाला आपल्या शहराचं पाणी थांबणारच नाही. तर हे होते ठाण्याचे महापौर श्री संजयजी मोरे. रविवारचा जो अनुभव होता हा ठाणेकरांसाठी ठाणेकर नागरिकांसाठी आय थिंक याची एक अलार्मिंग सिच्युएशन होती, आय ओपनिंग सिच्युएशन होती. या पूर्ण याच्याबद्दल महापालिका प्रशासन त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील काही गोष्टी शिकायची अत्यंत मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. आमच्याशी बोलण्यात वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद.